नमस्कार मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 4 पाहणार आहोत. हा जगातील पहिला पर्यटक होय डेनिस टिटो हेबर पद्धतीने अमोनिया वायू तयार करताना उत्प्रेरक म्हणून कशाचा वापर करतात? लोहभुक्ती धातुकापासून पारा हा धातू मिळवतात. सिन्नाबार निळा लिटमस पेपर आम्लामध्ये बुडविला असता तांबडा होतो. लिथार्चे शास्त्रीय नाव लेड मोनॉक्साईड हे आहे. कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात? सोडियम कार्बोनेट. या शास्त्रज्ञाला अनुवंशिकतेचे जनक असं म्हटलं जातं. ग्रेगर मेंडेल हा आदिजीव वाळवीच्या आतड्यात राहतो. ट्रायकोनिफा पुढीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते? नीलगिरी. हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता? कार्बन मोनॉक्साईड. तंबाखूमध्ये निकोटीन मादक घटक असतो. कोक हा उत्कृष्ट क्षपणक आहे. तंबाखूच्या पानातील टार या घटकामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्यानंतर हिरा हे कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे. डॅनियल विद्युत घट, लेकाउंसचा विद्युत घट व कोरडा विद्युत घट या सर्व घटांमध्ये इलेक्ट्रोड म्हणून कशाचा वापर करतात? जस्त. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, या अम्लाला रसायनांचा राजा म्हणून ओळखतात. सल्फ्युरिक ॲसिड. पहाटेच्या वेळी हवेतील ओझोन वायूचे प्रमाण जास्त झाल्याने हवा प्रसन्न होते. इथे कमी दिलेलं आहे पण ते जास्त झाल्याने हवा प्रसन्न असते. जेट विमानाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार चालते. विद्युत चुंबक मृदू लोखंडापासून बनवितात. समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे फॅदम हे एकक आहे. या माध्यमातून आवाजाचा वेग जास्त असतो. दमट व थंड. त्यानंतर ग्रामीण भागातील ऊर्जेची गरज भागविण्यासाठी बायोगॅस हे अतिशय स्वस्त व सुलभ इंधन आहे. मोड आलेल्या धान्यात कशाचे प्रमाण अधिक असते? जीवनसत्व. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतात हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात. 28 फेब्रुवारी खालीलपैकी कशाला ब्लॅक गोल्ड म्हणून संबोधले जाते? तर पेट्रोलियमला ब्लॅक गोल्ड असं संबोधलं जातं. हे किरणोत्सारी समस्थानिक रक्ताभिसरण संस्थेतील अडथळे शोधण्यासाठी वापरतात. सोडियम 24 संयुगाचा या वापर लाल रंगाची काच तयार करण्यासाठी होतो. क्युप्रस ऑक्साईड हे श्वेतपेशीचे प्रमुख कार्य असते, शरीर रक्षण करणे. गोबर गॅसमध्ये मिथेन हा प्रमुख वायू असतो. या उपकरणाद्वारे भूकंपाची तीव्रता दिशा आणि स्थळ दाखवता येते. सेस्मोग्राफ प्रकाश संशोधनात पिष्टमय पदार्थ हा घटक तयार होतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, शीतकरणासाठी या वायूचा उपयोग केला जातो. अमोनिया. पुढीलपैकी कोणत्या शास्त्रात नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात? भौतिक शास्त्र. पुढीलपैकी कोणत्या शास्त्रात सामाजिक शास्त्र असे म्हणता येईल? राज्यशास्त्र. कोणत्या संस्कृतीतील लोकांनी 12 राशींची विभागणी केली होती? मेसोपोटेमियन संस्कृती. याला आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये जनक असे म्हटले जाते. व्हॅसॉलियस. तर्कशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलला म्हटले जाते. कोणत्या शास्त्राचा उल्लेख नैसर्गिक शास्त्र व सामाजिक शास्त्राच्या सीमेरेषेवरील शास्त्र असा केला जातो? मानसशास्त्र. पेशीमार्फत तयार अन्नाचे विघटन होणे हे कोणत्या क्रियेद्वारे दर्शविले जाते? अपचन क्रिया. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या रोगाविरुद्ध संरक्षण मिळण्यासाठी त्रिगुणी लस दिली जाते? डांग्या, खोकला. अल्ट्रासॉनिक तरंगाचा वापर पुढीलपैकी काय मोजण्यासाठी केला जात नाही? पुरातन अवशेषाचे कालमापन. त्यानंतर ह्युगो डी व्हाईस यांना उत्परिवर्तन सिद्धांताचे जनक म्हणून ओळखले जाते. दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेत कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? ब जीवनसत्व. टॅक्सॉल हे औषध कोणत्या रोगावर उपयुक्त ठरले आहे? कर्करोग. भिंगाची शक्ती डायॅप्टरमध्ये मोजली जाते. माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली संस्था कुठे स्थापन करण्यात आली? हैदराबाद. ऑपरेशनच्या वेळी भूल देण्यासाठी पुढीलपैकी कोणते रसायन वापरले जाते? इथर. नंतर पुढील प्रश्न आहे, मायोपिया हा विकार पुढीलपैकी कोणत्या अवयवास होतो? डोळा. जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी कुठे आहे? औरंगाबाद. शोषणाची क्रिया बॉईलच्या तत्वावर आधारित आहे. तर इतिहास या विषयावर ही होती संभाव्य प्रश्नसंच क्रमांक
5 यामध्ये काही चुका असतील किंवा काही प्रश्नांमध्ये अपडेट्स असतील तर प्लीज ती कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशाच अपडेट्ससाठी व प्रश्नांच्या सरावासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रश्न मत विचार प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. बाय.